हेलो फ्रेंड्स, तर आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे लवकरात लवकर संपवूया, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत, जे प्रश्न तुम्हीच विचारलेले आहेत। तर सर्वात पहिला प्रश्न आपण घेऊया, ओल्ड क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन्स पडतील का या जूनच्या एक्झामला? तर आतापर्यंत जे एक्झाम्स होत आलेले आहेत त्यांचा जर विचार केला तर मागचे ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामधील बहुतेक असे प्रश्न जे आहेत ते परत येत असतात। त्याच्यामुळे हो, प्रश्नपत्रिके जुन्या प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न जे आहेत ते पडू शकतात, आणि सर्वच प्रश्न जे आहेत ते नाही पडणार त्याच्यामधून, ही गोष्ट पण समजायला पाहिजे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, साबळे पाटील म्हणून आहे, ज्यांनी विचारलेलं आहे बी एस सीच्या जून एक्झाम कधी आहे। आता बी एस सीची जून एक्झाम जी आहे 2022 साठीची, याचं टाईम टेबल अजूनही आलेला नाही आहे, पण तो लवकरच येईल आणि टाईम टेबल आल्याच्यानंतरच लक्षात येईल की जी एक्झाम आहे ती कधीपासून सुरू होणार आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे फातिमा अन्सारी यांच्याकडून, YCMU एक्झाम ऑफलाईन होगा या ऑनलाईन? तो अगर देखा जाए तो एक्झाम जो है वो ऑफलाईन होने के चांसेस ज़्यादा है, लेकिन अगर यूनिवर्सिटी फिर से कोई चेंज करती है तो इसमें कुछ बता नहीं सकते, जब तक कि फाइनल जो टाइम टेबल है और फाइनल नोटिफिकेशन है वो जब तक नहीं आ जाता तब तक तो ऑफलाइन ही समझा जाएगा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, नाव व्यवस्थित दिसत नाही पण वंशिका म्हणून आहे, ज्यांनी विचारलेलं आहे SPPUला एक्सटर्नली 2022ला FYBA साठी ॲडमिशन घेतले, सो आता होणाऱ्या उन्हाळी एक्झामसाठी एक्झाम फॉर्म लागतो का, डायरेक्ट हॉल तिकीट येईल? तर या ठिकाणी या फॉर्म आपण आधीच भरलेला आहे ॲडमिशन फॉर्म, त्याच्यामुळे पुणे युनिव्हर्सिटीचा इथला हा प्रश्न आहे। तर पुणे युनिव्हर्सिटीमध्ये ज्यांनी एक्सटर्नली ॲडमिशन घेतलं आहे 2022 त्यांना परत एक्झाम फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही, त्यांचं डायरेक्ट हॉल तिकीट येईल आणि त्याच्यानंतर जी एक्झाम असेल ती होईल। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे साबळे पाटील म्हणून जे आहेत त्यांच्याकडूनच, जूनच्या एक्झाम टाईम टेबल आलं का आणि आलं असेल किंवा नसेल हे कुठे चेक करायचं, ऑनलाईन जर का आलं तर, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। तर सध्या तरी टाईम टेबल आलेलं नाही आहे, सध्या मी व्हिडिओ तयार करतो, यावेळेस मी आधी चेक केला आणि त्याच्यानंतर व्हिडिओ तयार करतोय, तर अजूनही टाईम टेबल आलेलं नाही। आणि जर का तुम्हाला बघायचं असेल टाईम टेबल आलेलं आहे किंवा नाही तर आपल्याला YCMU च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावं लागेल, YCMU.digitalUniversity.se या ठिकाणावर गेल्याच्यानंतर एक्झामिनेशन्सच्या टॅबमध्ये जून 2022 एक ऑप्शन असते लेफ्ट साईडच्या पॅनलमध्ये, तिथं गेल्याच्यानंतर आपल्याला टाईम टेबल जे आहे ते भेटून जातील। सर्व शिक्षणक्रम जे आहेत, सर्व अभ्यासक्रम जे आहेत त्यांचे सर्वांचे टाईम टेबल त्याच ठिकाणी दिसणार आहेत। त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न बघूया जो विचारण्यात आलेला आहे नितीन साळुंके यांच्याकडून, तर प्रश्न असा आहे की वेर कॅन आय फाउंड अ रोल नंबर, इज इट मेन्शन्ड ऑन मार्कशीट ओर प्रोव्हिजनल सर्टिफिकेट? तर सोपं उत्तर आहे, जो रोल नंबर आहे सर्वात आधी तो समजून घ्यायला लागेल, रोल नंबर म्हणजेच आपला सीट नंबर, आणि सीट नंबर तुम्हाला माहिती आहे मार्कशीटवर आणि आपल्या हॉल तिकीटवर नक्की मिळणार आहे। तर मार्कशीटवर जो आहे तो नक्की मिळेल, प्रोव्हिजनल सर्टिफिकेटवर सीट नंबर आपल्याला मिळणार नाही, आणि सीट नंबर हाच जो आहे त्यालाच रोल नंबर सांगण्यात येतं। तर आजच्या व्हिडिओमध्ये थांबूया इथंच, असं करतो या प्रश्नांची सर्व जे प्रश्न आहेत समाधानकारक उत्तर मी देऊ शकलो असेल, जर हा चॅनल तुम्हाला आवडत असेल आणि अशा पद्धतीची माहिती आपल्याला बघायला आवडेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा।